आम्ही विधानसभा निवडणुकी राज ठाकरेंसाठी सुवर्ण संधी असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. राज यांच्यासाठी ही शेवटची संधी असून यापुढे त्यांना ही संधी मिळेल की नाही हे सांगता येत नाही, त्यामुळे या संधीचा त्यांनी फायदा घ्यावा असा सल्लाही आंबेडकरांनी दिला आहे. राज यांच्यासाठी ही शेवटची संधी असून यापुढे त्यांना ही संधी मिळेल की नाही हे सांगता येत नाही, त्यामुळे या संधीचा त्यांनी फायदा घ्यावा असा सल्लाही आंबेडकर यांनी दिला आहे. आणि तो न्याय मिळवायचा असेल त्यांना 288 जागा ह्यांनी लढवला तर काँग्रेस रिवाईव्ह होण्याची पॉसिबिलिटी आहे, नाही तर काँग्रेस एनजीओ म्हणूनच उभी राहील अशी परिस्थिती. तीच माया मी असायला बघतोय की सेनेचे खासदार जरी निवडून आले असले सेना सुद्धा कोमामध्ये गेलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरेंना एक संधी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. म्हणजे सेनेला 135 जागा मिळणार आणि बीजेपीची आघाडी आणि त्यांचे मित्रपक्ष जे आहेत ते 155 लढणार, तेव्हा 153 याच्यामधला जो सेनेचा मतदार आहे त्याला राज ठाकरे व्हेरी इझिली कॅच करू शकतात. राज ठाकरेंनी लोकसभेमध्ये शरद पवारांचं ऐकलं त्यांनी आता तुमचं ऐकावं. माझं ऐकावं असं नाही, मी जी पॉलिटिकल सिच्युएशन आहे ती पॉलिटिकल सिच्युएशन मांडली की ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, याच्यानंतर अपॉर्च्युनिटी येईल असं मला वाटत नाही. शेवटची संधी आहे, शेवटची संधी आहे राज ठाकरेला की 153 मतदारसंघामध्ये सैनिक हे त्यांच्या बाजूने ते खेचू शकतात, किंगमेकर होऊ शकतात. भारत आणखी एक प्रश्न होता, युपीमध्ये अखिलेश आणि मायावती एकत्र येऊ शकतात, महाराष्ट्रात प्राऊड कुलर दोनच नेते एक राज ठाकरे आणि दुसरे तुम्ही आहे, दोघांचं दुःख सारखंच आहे की मता गर्दीचं मतामध्ये रूपांतर होते. आमचं मतांतर झालं सक्सेस नाही, 40 लाख मतं आम्ही सर घेतली. फॅक्टर आमच्यामधला असं कदाचित मुस्लिम फॅक्टर हा जर आमच्या बरोबर राहिला असता ते एकाची 4 झाली असत. त्यामुळे त्यांच्याकडे वनवा असतो तसा आमच्याकडे वनवा नाही. वैचारिक मतभेद दूर म्हणून राज ठाकरे तुम्ही सोबत येऊ शकता का पुढच्या मग? आम्ही राज ठाकरे बरोबर जाण्यापेक्षा बीजेपी बरोबर काढणं जायचं. मतभेद आहेत ना, सत्तेसाठी वेगळं आहे हे आमच्याकडे राजकारण आहे. प्रिन्सिपल राजकारण या देशामध्ये चाललं पाहिजे, त्या प्रिन्सिपल राजकारणाचे आम्ही पुरस्कर्ते आहोत आणि ते आम्ही करतो. पुढे आंबेडकर म्हणाले की विधानसभेसाठी शिवसेना आणि भाजप युती झाली असून त्यांचे जागा वाटपही निश्चित झालं आहे. यामध्ये शिवसेना 135 जागांवर लढणार आहे, त्यामुळे उर्वरित जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांअभावी निर्माण होणारी पोकळ